क्रॉस स्लोप और केम्बर. केम्बर इज ऑल्सो कॉल्ड एज क्रॉस स्लोप. केम्बर इज पॉप्युलर नेम एज कंपेर्ड टू क्रॉस स्लोप. केम्बर और क्रॉस स्लोप इज द स्लोप प्रोवाइडेड टू रोड सरफेस इन द ट्रांसवर्स डायरेक्शन टू drain of rainwater from road surface. Now another definition of camber is that the convexity provided to the surface of carriageway is called as camber or cross slope. One more definition of camber is the rise given to the center of carriageway above its edges on straight portion of a road is called as camber or cross slope. Now there are three definitions of cross slope or camber. First definition is slope provided to the surface in transverse direction to drain off rainwater from road surface. This is the width of carriageway and this is the top portion. This slope provided to surface of carriageway. Why this slope is provided there? This slope is provided there to drain off rainwater from a road surface as quickly as possible. This is the slope provided to the surface of carriageway is called as cross slope or camber. This is the transverse direction of road surface and this is the longitudinal direction, means along the length of road is called as longitudinal direction, along the width of road is called as transverse direction. Here in this diagram, this is the two straight lines are provided. These are the two straight lines are provided and given the slope to the surface of carriageway is called as cross slope or camber. In other term or in other words, we can say as the convexity provided to the surface of carriageway is called as camber or carriageway. Means the convexity provided to the surface of carriageway is called as camber or cross slope. Or one more definition is that this is the central portion of carriageway, rise given to center of carriageway, this is the center, as compared to this, these are the two edges, as compared to their edges is called as cross slope or camber. There are three definitions are available of cross slope or camber. आता जी काही आपलं केम्बर म्हणजे काय, जे काही रोडचं कॅरेजवे आहे तर त्या कॅरेजवेला काय करणं, स्लोप प्रोव्हाइड करणं किंवा कॉन्वेक्सिटी प्रोव्हाइड करणं टू द सर्फेस ऑफ कॅरेजवे. तर ह्या सर्फेस आपण जे काही कॅरेजवे आहे त्याला आपण काय केलं, स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे. आणि तो स्लोप कशासाठी प्रोव्हाइड केलेला आहे,
जेव्हा तिथं पाऊस पडेल, पाऊस पडल्यानंतर रोडती पाणी जमा झालेलं आहे, ते पटकन काय झालं पाहिजे, वाहून गेलं पाहिजे. याकरता आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, स्लोप प्रोव्हाइड केलं. या ठिकाणी जर अशा प्रकारचा जर स्लोप पडलेला प्रोव्हाइड केलेला असेल आणि त्या ठिकाणी रेनफॉल म्हणजे पाऊस झालेला जर असेल, तर काय होईल, स्लोप प्रोव्हाइड केल्यामुळं ते वॉटर जेव्हा पाऊस होईल पडेल आणि इथं पाणी जमा होईल, ते पाणी काय होईल, ॲटोमॅटिकली वाहून जाईल ज्या तिकडे ज्या दिशेला स्लोप प्रोव्हाइड केला त्या दिशेला जो पाणी निघून जाईल आणि आपला रस्ता लगेच ड्राय कंडिशनमध्ये आपल्याला उपलब्ध होईल. मग त्या म्हणजे थोडक्यात तिथं कुठल्याही प्रकारचं पाणी वर जमा होणार नाही. याकरता आपण तिथं काय केलेलं आहे, त्या ठिकाणी एक स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे किंवा त्या ठिकाणी कॉन्व्हेक्सिटी प्रोव्हाइड केलेली आहे. कशाला प्रोव्हाइड केलेलं आहे, सरफेस ऑफ कॅरेज वे, यालाच म्हटलं जातं केमर किंवा क्रॉस स्लोप. तर ही झाली त्याची डेफिनेशन. आता जे काही आता ऑब्जेक्ट किंवा पर्पज, हे जे काही पर्पज किंवा ऑब्जेक्ट आहेत केंबरचे, तर हे जो उद्देश काय प्रोव्हाइड करण्यामागे, याचं मेन कारण काय आहे, जे काही कॅरेज वे आपण प्रोव्हाइड केलेलं आहे, सॉरी जे काही के क्रॉस लूप प्रोव्हाइड केलेलं आहे किंवा केंबर प्रोव्हाइड केलेलं आहे कॅरेज वेला, म्हणजे अशा प्रकारचा एक स्लोप प्रोव्हाइड केला आहे किंवा त्याला आपण म्हणून कॉन्व्हेक्सिटी प्रोव्हाइड टू द सरफेस ऑफ कॅरेज वे इज कॉल्ड ॲज क्रॉस लूप ऑर केंबर. मग याचा उद्देश काय, अशा प्रकारचं जे काही आपण इथं हे केलेलं आहे, अशा प्रकारचा जो इथं ला कॉन्व्हेक्सिटी प्रोव्हाइड केलेला आहे, जो स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे कॅरेज वेला, काय उद्देश आहे याचं, तर ह्याच्या डेफिनेशनमध्येच आपण जे इथं पी पी टीमध्ये जी काही डेफिनेशन दिलेले आहे त्या डेफिनेशनमध्ये तुम्ही शेवटचा जर पॉईंट वाचला तर त्याचा मेन उद्देश जो काय आहे ते तुम्हाला लगेच कळून येईल. तर ह्याचा मेन उद्देश काय प्रोव्हाइड करण्यामागे, जेव्हा त्याचा रेनफॉल होईल, पाऊस होईल, जेव्हा जेव्हा पाणी साचेल किंवा जमा होईल, ते पाणी काय झालं पाहिजे, ड्रेन ऑफ झालं पाहिजे फ्रॉम रोड सरफेस, जे काही रोड सरफेस याच्यावरून निघून गेलं पाहिजे. तर याच्यामध्ये दिलेलं तुम्ही बघा जे काही डेफिनेशन आहे, तर डेफिनेशन लास्ट पॉईंट दिलेलं आहे टू ड्रेन ऑफ रेन वॉटर फ्रॉम रोड सरफेस ॲज क्विकली ॲज पॉसिबल. तर हे झालं फर्स्ट ऑब्जेक्ट ऑफ केमर. केमर कशासाठी प्रोव्हाइड करायचं, तर ड्रेन ऑफ करणं किंवा रिमूव्ह करणं वॉटर, तर ते दोन्ही एकच होतात. तर इथं फर्स्ट ऑब्जेक्ट दिलेला आहे तुम्हाला इथं टू रिमूव द रेन वॉटर फ्रॉम पेमेंट सरफेस ॲज क्विकली ॲज पॉसिबल. हे काय आपलं फर्स्ट ऑब्जेक्ट आहे. जेव्हा पाऊस होईल त्याच्यावर ते पाणी जमा झाल्यानंतर ते पाणी पटकिन्या वाहून गेलं पाहिजे किंवा त्याला आपण पाणी पडलेलं ते पटकिन्या काढून घेण्यासाठी तर आपण काय करतो त्या ठिकाणी स्लोप प्रोव्हाइड करतो. तर हे झालं फर्स्ट ऑब्जेक्ट. दुसरं ऑब्जेक्ट काय, जर आपण ते पाणी नाही केलं असतं तर काय झालं असतं, ते पाणी रोडमध्ये सिपेज झालं असतं, परकुलेट झालं असतं. मग जर स्लोप प्रोव्हाइड केल्यामुळं काय होईल, स्लोप प्रोव्हाइड केल्यामुळं पाणी तर पटक्या निघून जाईल, पण त्याचा आणखी एक फायदा काय होईल, स्लोप प्रोव्हाइड केल्यामुळं रोडला त्या ठिकाणी जी काही वॉटर आहे ते तिथं त्याला वर ॲक्युमुलेट व्हायला किंवा स्टोअर व्हायला तिथं पेसच नसणार आहे. स्लोप असल्यामुळं काय होईल, ते वॉटर ते लवकर इकडं ज्या दिशेला स्लोप आहे त्या दिशेला ते काय होणार आहे, रन होणार आहे आणि ते निघून जाणार आहे किंवा ड्रेन आउट होणार आहे. मग त्या ठिकाणी त्याला ज्या रोडचं सरफेस आहे त्याच्यावरती जमा होण्यासाठी त्याचं वेळच त्याला त्याच्याकडे नाही, तो काय करणार आहे, जिकडं स्लोप असेल त्या दिशेला ते वॉटर काय होणार रन होणार आहे. त्याच्यामुळं काय होईल, ते पाणी जिकडं स्लोप असल्यामुळं तिकडं निघून जाईल. अशा पद्धतीनं जे काही रेन वॉटर होतं जे काही रोडवरती पडलं होतं ते जे काही एंट्री आहे ते बिटुमिनस पेमेंट असेल किंवा डब्ल्यू बी एम रोड असेल अशा केसमध्ये काय होईल, पाणी जे काही वॉटर पडलेलं आहे ते लवकर निघून जाईल आणि निघून गेल्यामुळं त्याची जी काही एंट्री होती रोड सरफेसमध्ये ते काय होईल, अवॉइड होऊन जाईल किंवा स्टॉप होऊन जाईल किंवा प्रिव्हेंट होऊन जाईल. म्हणजे हे अशा प्रकारचं जे काही वॉटर आहे ह्याच्यामध्ये स्पेज होणार होण्याची पॉसिबिलिटी असते. कधी, जेव्हा तुमचं स्लोप नाही प्रोव्हाइड केलं, तर स्लोप प्रोव्हाइड केल्यामुळं काय होईल, जे रेनफॉल इथं झालेलं असेल वॉटर पडलं असेल ते काय होईल, ॲटोमॅटिकली डाऊनवर्ड साईडला ज्या दिशेला स्लोप आहे तिकडे काय होईल, रन होऊन जाईल किंवा ड्रेन आउट होऊन जाईल. त्याच्यामुळं ते वॉटर ह्याच्यामध्ये
परकलेट होणार नाही, किंवा एसपेज होणार नाही, किंवा याची वॉटरची एंट्री होणार नाही इंटू द बिटुमिनस लेअर्स. मग ही वॉटर नाही प्रो ही वॉटर आपण काय केलं, एंट्री अवॉइड केली. म्हणजे आणखी काय झालं, याची वॉटरची एंट्री ह्याच्या आतमध्ये अवॉइड केल्यामुळं याचा जो काही सबग्रेड आहे, याचा जो काही बॉटम आहे या रोडचा, तो काय होऊन जाईल, त्या ठिकाणी एकदम स्टेबल कंडिशनला अवेलेबल होऊन जाईल. आणि तो रोड काय होईल, लॉंगर डेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असेल, किंवा त्याचं जे आयुष्यमान आहे किंवा लाईफ स्पॅन म्हणतो आपण, ते काय होतं, इन्क्रीज होऊन जातं. आणि इथूनच पाणी आपण या सुलपॉटीत काढून दिल्यामुळं त्याची एंट्री कुठून इकडं सबग्रेडमध्ये देखील होणार नाही. हे जे काय तुमचं सर्वात बॉटमचा पोर्शन जो आहे रोडचा, तो काय तुमचा सबग्रेड आहे, त्याच्यामधली मध्ये जे काही पाण्याची एंट्री होणार होती ते देखील आपण काय केलं, या ठिकाणी अवॉइड केलं. म्हणजेच टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ सरफेस वॉटर इनटू द सबग्रेड सॉइल थ्रू पेमेंट. पेमेंटच्या माध्यमातून जे काही पाण्याचा शिरकाव होणार होता आणि ते पाणी कुठपर्यंत येणार होतं, ह्या सबग्रेडपर्यंत येणार होतं. मग ते आपण काय केलं, स्लोप प्रोव्हाइड केल्यामुळं जे काही पाण्याचा शिरकाव होता किंवा सिपेज होणार होतं किंवा पर्क्युलेशन होणार होतं, तर ते आपण काय केलेलं आहे, अवॉइड केलेलं आहे किंवा प्रिव्हेंट केलेलं आहे बाय युझिंग क्रॉस स्लोप किंवा बाय प्रोव्हायडिंग केम्बर ऑर क्रॉस स्लोप. तर अशा पद्धतीनं आपण त्याचं मेन उद्देश आहे की ह्या गोष्टी आपण टाळू शकतो क्रॉस स्लोप प्रोव्हाइड करून. आणि लास्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे तुमचं टू मेक द पेमेंट सरफेस अट्रॅक्टिव्ह. आता जर त्या ठिकाणी जर रोड सरफेस आपण एकदम हॉरिझॉन्टल प्रोव्हाइड केलेलं आहे, जे काही रोडची विड्थ आहे किंवा कॅरेज वेची विड्थ आहे ते एकदम स्ट्रेट प्रोव्हाइड केलं, तर तेवढं ते अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही. मग त्याचा जो काही लुक आहे, त्याचा रोडचा जो काही आर्किटेक्चरल अफिरन्स आहे, त्याला वाढवण्याकरता काय करतो, आपण विविध प्रकारचे त्याचं स्लोप प्रोव्हाइड करतो. एकतर त्याला काय करतो, कंटिन्युअस अशा प्रकारचा स्लोप प्रोव्हाइड करतो, किंवा याच्याऐवजीच एखाद्या वेळेस आपण टू स्ट्रेट लाईन्स असं स्लोप प्रोव्हाइड करतो, किंवा अगोदर काय करतो, एक असं थोडं स्लोप देत चालतो त्याला, इथं हे करतो असं स्टीप असताना असं माइल्ड स्लोप, परत असं माइल्ड स्लोप, मग स्टीप स्लोप, असं याला असं विविध प्रकारचा स्लोप देतो. किंवा काही वेळेस आपण काय करतो, ह्या ठिकाणी कुठल्या तरी प्रकारचं एक एलिप्टिकल किंवा पॅराबोलिक काय करतो आपण, ह्याला एकतर एलिप्टिकल किंवा पॅराबोलिक त्याच्या ते आपण काय करतो, त्याला सेप प्रोव्हाइड करतो किंवा कर्व प्रोव्हाइड करतो कॅरेज वेला. तर हे कशासाठी करतो, त्या रोडचं जे काही आर्किटेक्चरल अफिरन्स आहे तो काय करतो, आपण इन्क्रीज करण्यासाठी. तर हे देखील त्याचं कारण होऊ शकतं. म्हणजे असे जवळपास फोर ऑब्जेक्ट्स आहेत किंवा पर्पज आहेत, त्यासाठी आपण काय करतो, क्रॉस स्लोप किंवा केंबर रोडला प्रोव्हाइड करतो. तर पहिलं ऑब्जेक्ट काय होतं, आपलं जे काही पावसाचं पाणी रोडवरती पडलेलं असेल त्याला पटकीने आपण काय केलं पाहिजे, ड्रेन ऑफ केलं पाहिजे, काढून घेतलं पाहिजे किंवा ते पाणी निघून गेलं पाहिजे. दुसरं काय, जे काही स्लोप प्रोव्हाइड केल्यामुळं वॉटर त्या रोडवरच्या सरफेसवरती ॲक्युमिनेट होणार नाही किंवा जमा होणार नाही, म्हणजे ती वॉटर कुठं होईल, ज्या दिशेला स्लोप दिलेला आहे त्या ठिकाणी त्या दिशेला ते निघून जाईल. आणि निघून गेल्यामुळं तुमचं जी काही वॉटर आहे त्याची एंट्री जी काही रोड पेमेंट आहे त्याच्यामध्ये होणार नाही, जे काही बिटुमिनस लेअर सरफेस आहे त्याच्यामध्ये त्याची एंट्री होणार नाही, ती काय होती त्या ठिकाणी प्रिव्हेंट होते. मग एंट्री आपण इथूनच ह्या रोडचं जो काही सरफेस आहे ह्याच्यामधूनच आपण एंट्री काय केलेलं आहे, इथं स्टॉप केलेली आहे. म्हणजेच वॉटर तुमचं हे जे काही सबग्रेड आहे ह्या इथपर्यंत येणार नाही. म्हणजे आणखी एक काय आपलं ऑब्जेक्ट किंवा पर्पज साध्य होईल, टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ सरफेस वॉटर इन टू सबग्रेड सॉइल थ्रू पेमेंट. ह्या पेमेंटच्या वाटे आपण जे काही वॉटर आहे इथपर्यंत आलेलं नाही, जे काही सबग्रेड आहे आपला हा सर्वात बॉटमचा लेअर, तर त्या सबग्रेडमध्ये देखील वॉटर त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, येऊ दिलेलं नाही. तर हे झाले तीन ऑब्जेक्ट. आणि शेवटचं जो काय ऑब्जेक्ट आहे, जे काही तुमचं रोड पेमेंट आहे, जर स्ट्रेट असलं असतं एकदम जे काही रोडची विड्थ आहे त्या पद्धतीनंच तुमचं जर
गॅरेज वे आपण प्लेस केला असतं एकदम हॉरिझॉन्टल, तर तेवढं तुमचं ते रोडचं पेमेंट आपल्याला किंवा जी काही रोडची विडत आहे तेवढी आपल्याला अट्रॅक्टिव्ह दिसली नसती, किंवा रोडची जी अरेंजमेंट आहे तेवढी अट्रॅक्टिव्ह दिसली नसती. मग त्याला अट्रॅक्टिव्ह करायचं असेल किंवा त्याचा आर्किटेक्चरल ॲफरन्स इन्क्रीज करायचा असेल, तर त्या ठिकाणी आपण त्याला काय करतो एक विशिष्ट प्रकारचा सुलभ देतो. एकतर काय करतो त्या ठिकाणी टू स्टेट लाईन केंबर प्रोव्हाइड करतो, किंवा एखादा हॅज टू स्ट्रेट लाईन म्हणजे एखादा आपण काय करतो त्याला कंटिन्युअस कर्व प्रोव्हाइड करतो, किंवा याच्याऐवजी आपण इलेप्टिकल कर्व असेल किंवा पॅराबोलिक कर्व असेल त्या ठिकाणी काय करतो आपण प्रोव्हाइड करतो, किंवा दोन स्ट्रेट लाईन अशा पद्धतीने प्रोव्हाइड करतो की त्यांची जी काही स्लोप आहेत जे वेगवेगळे आहेत अशा पद्धतीने ह्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. म्हणजेच एकदम स्टीप लाईन आणि इथं फ्लॅटर लाईन आणि स्टीप लाईन अशा प्रकारचे देखील त्या ठिकाणी केंबर आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. तर अशा प्रकारचं ह्याला आपण काय करतो स्लोप प्रोव्हाइड करतो. या स्लोप प्रोव्हाइड करण्याला काय म्हटलं जातं, स्लोप कुठलाही प्रोव्हाइड करतो टू द सरफेस ऑफ रोड किंवा सरफेस ऑफ कॅरेज वे इज कॉल्ड ॲज क्रॉस स्लोप ऑर केंबर. तर हे झालं तुमचं क्रॉस स्लोप हे डेफिनेशन आणि ऑब्जेक्ट ऑर पर्पज ऑफ केंबर. आता नेक्स्ट जो काही टाईप आहे तो आहे टाईप्स ऑफ केंबर. जे काही केंबर आहे किंवा क्रॉस स्लोप आहेत त्यांचे कोणते कोणते टाईप्स आहेत बघू आपण. तर जो काही फर्स्ट हे टाईप आहे तर तो आहे आपला पॅराबोलिक केंबर, त्याला आपण काय म्हणलं जातं आणखी बॅरल केंबर. जो काही फेमस वर्ड आहे तो आहे बॅरल केंबर, बॅरल केंबर. आता जी काही बॅरल केंबर आहे ह्याच्या काय ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे एक कंटिन्युअस कर्व प्रोव्हाइड केलेला आहे. तो कर्व कदाचित पॅराबोलिक असेल किंवा इलेप्टिकल असेल. ते काय केलेलं आहे प्रोव्हाइड केलेलं आहे, कुठून केलेलं आहे फ्रॉम एस टू क्रोन. आणि अशा प्रकारचं जे काही केंबर आहे ते कुठे प्रोव्हाइड केलेलं आहे, ज्या ठिकाणी जो काही कॅरेज वे आहे तो कॅरेज वे हाय स्पीड व्हेकलसाठी युटिलाईज करत असेल तर त्या केसमध्ये हे काय केलेलं आहे अशा प्रकारचं केंबर प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजेच जे काही फास्ट मूव्हिंग व्हेकल्स त्या रोडवरून अलाव केलं जातात अशा रोडच्या ठिकाणी हा केंबर प्रोव्हाइड केलेला आहे. आता ह्या ठिकाणी बघा तुम्ही ह्या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी, एकतर तुमचं हा जो काही कर्व आहे एकतर हा तुमचा इलेप्टिकल कर्व असेल किंवा पॅराबोलिक कर्व असेल या दोन्हीपैकी एक कर्व प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि कुठून केलेलं आहे हे काय तुमचं रोडचे टू एजेस आहेत, तर ह्या एजेसपासून क्रोनपर्यंत हे जो काही सेंटर पॉईंट आहे हे जो काही राईज आहे ह्या ठिकाणी तुम्हाला हे देईल. हा जो काही सेंटर पॉईंट आहे ह्या रोडचा त्याला म्हटलं जातं क्रोन म्हटलं जातं. जो काही डॉट दिसतो त्या डॉटला काय म्हटलं जातं क्रोन म्हटलं जातं. मग ह्या ठिकाणी हे एज आहे रोडचं हे टू एजेस. मग हे जे काही कर्व प्रोव्हाइड केलेलं आहे तर कुठून केलेलं आहे फ्रॉम एज टू क्रोन. मग याला काय म्हटलं जातं पॅराबोलिक केंबर किंवा बॅरल केंबर, BARRL बॅरल केंबर म्हटलं जातं. आणि अशा प्रकारचे जे काही केंबर कुठं वापरलं केलं जातं, ज्या ठिकाणी जे काही कॅरेज वे आहे ते कशासाठी युटिलाईज केलं गेलेलं आहे फॉर हाय स्पीड व्हेकल्स, मीन्स व्हेकल्स मूव्हिंग इन स्पीडली ओवर द पर्टिक्युलर हायवे ऑर रोड ॲट विच दिस टाईप्स ऑफ केंबर इज प्रोव्हाइडेड. नेक्स्ट टाईप स्ट्रेट केंबर. नाउ इन स्ट्रेट केंबर ओनली टू स्ट्रेट लाईन्स आर प्रोव्हाइडेड. दिस इज द हॉरिझॉन्टल पोर्शन अँड टू स्ट्रेट लाईन्स आर प्रोव्हाइडेड अँड लाईन ओरिजिनेटेड फ्रॉम एज अँड एंड ॲट क्रोन. क्रोन इज अ
सेंटर पॉइंट ऑफ दिस कॅरेज वे और हायेस्ट राइजिंग पॉइंट दिस इज द राइज अँड राइज एंड ॲट दिस पॉइंट अँड दिस पॉइंट इज कॉल्ड ॲज क्रोन जॉइनिंग क्रोन ऑफ द रोड टू इट्स एजेस बाय स्ट्रेटनेस फॉर्म्स दिस शेप इज इजी टू कंस्ट्रक्ट यूज इन हाय रेनफॉल एरिया इट इज हायेस्ट केंबर देन अदर टाइप्स ऑफ केंबर आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे जे काही जे रोड एजेस आहेत किती आपल्याकडे रोड एजेस टू रोड एजेस आहेत मग हे जी काही रोड टू रोड एजेस आहेत ते कशानं कनेक्ट केलेलं आहे तर कशानं जॉईन करून घेतलेलं आहे तर ते कशानं जॉईन केलेलं आहे तर एक स्ट्रेट लाईन्स म्हणजे दोन स्ट्रेट लाईन्स या ठिकाणी काय केलेलं आहे प्रोव्हाइड केलेलं आहे इथं काय केलं आहे टू स्लोप्स काय केलेलं आहे त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे टू स्ट्रेट स्लोप्स प्रोव्हाइड केलेले आहे आणि कुठून जॉईन झालेले आहेत कुठून फॉर्म झालेले आहेत फ्रॉम एजेस टू ॲट सेंटर ऑफ कॅरेज वे देन सच केंबर इज कॉल्ड ॲज स्लोप ऑर स्ट्रेट केंबर अशा प्रकारचं जे काही केंबर आहे ह्याला स्ट्रेट केंबर म्हटलं जातं किंवा काही वेळेस ह्याला देखील दुसरं नाव आहे स्लोप केंबर स्लोप केंबर तर ह्याच्यामधलं जे काही अरेंजमेंट आहे ते कसं आहे एकदम स्ट्रेट आहे म्हणून याला काय म्हटलं जातं स्ट्रेट लाईन केंबर किंवा स्लोप केंबर तर इथं दिलेलं तुम्हाला स्ट्रेट केंबर किंवा स्लोप केंबर आणि जे एज आणि क्रोन याच्यामधल्या जे काही जॉईनिंग अरेंजमेंट आहे ते कसे एकदम स्ट्रेट लाईन्सनी कनेक्ट करून घेतलेलं आहे म्हणून याला काय म्हटलं गेलं स्ट्रेट केंबर किंवा स्लोप केंबर आणि हे स्लोप तिथं तयार करण्यासाठी एकदम सोपं आहे जर कन्स्ट्रक्शन करायचं झालं असेल तर एकदम कसं आहे सोपं आहे आणि हे जनरली कुठं वापर केला जातो तर ज्या ठिकाणी जास्त रेनफॉल इंटेन्सिटी असते अशा रिजनमध्ये काय केलं जातं हे केंबर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं एखादा रोड आहे आणि हा रोड कुठून पास होतो त्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो अशा रिजनमधून जर रोड तुमचा पास होत असेल तर त्या रोडवरती तुमचं स्ट्रेट केंबर किंवा स्लोप केंबर काय केलेलं आहे त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे आणि ह्याचं जी काही व्हॅल्यू असते जी काही स्टिफनेस असतो तो काय आहे ग्रेटर आहे ॲज कम्पेअर टू अदर केंबर नेक्स्ट टाईप आहे तुमचा कंबाईन केंबर आता जी काही कंबाईन केंबर आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे टू स्ट्रेट स्लोप प्रोव्हाइड केलेलं आहे फ्रॉम एजेस आयदर ते पॅराबोलिक असतील किंवा सर्क्युलर असतील कुठपर्यंत अप टू क्रोन सेंटर तर त्याला काय म्हणलेलं आहे पॅराबोलिक कंबाईन केंबर म्हणलेलं आहे आता याच्यामध्ये काय केलं आहे जे काही केंबरची अरेंजमेंट आहे ते अशा पद्धतीनं आहे की याच्यामध्ये दोन पार्ट्स काय आहेत इन्वॉल्व आहेत म्हणून त्याला काय म्हणलं गेलं गेलं कंबाईन म्हणलेलं आहे याला कंबाईन काय म्हणतो आपण कशामुळं म्हणतो तर काही पोर्शन जो आहे त्या ठिकाणी पॅराबोलिक आहे आणि दुसरा काय स्ट्रेट पोर्शन आहे आता जे काही स्ट्रेट पोर्शन आहे तर एक आहेत आपलं रोडचे एजेस आहेत मग जो इनिशियल पार्ट आहे तो काही प्रमाणात काय केलेला आहे फ्रॉम एजेस तर ते काय केलेलं आहे स्ट्रेट केलेलं आहे आणि ह्या साईडला पण फ्रॉम एजेस स्ट्रेट केलेलं आहे आणि जो स्ट्रेट पोर्शन आलेला आहे तो सेंटरचा जो काही पार्ट आहे त्या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी एक पॅराबोलिक कर्व त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे मग अशा प्रकारचं जर तिथं कॉम्बिनेशन असेल पॅराबोलिक कर्व आणि स्ट्रेट लाईन्स ड्रॉ करून किंवा तयार करून त्या ठिकाणी एखादा केंबर तयार केलेला असेल तर त्या केंबरला म्हटलं जातं कंबाईन केंबर केंबर कारण कंबाईन काय म्हणतो त्या ठिकाणी पॅराबोलिक कर्व पण अवेलेबल आहे आणि स्ट्रेट लाईन पण अवेलेबल आहे स्ट्रेट लाईन कुठं अवेलेबल आहेत तर नियर एजेस आणि
ॲट सेंटर किंवा नियर सेंटर कोणत्या टाईपचं स्लोप प्रोव्हाइड केलेलं आहे, तर पॅराबोलिक कर्व त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्ही एजेसला बघा, जे काही एजेस आहेत नियर एजेस स्ट्रेट लाईन्स त्या ठिकाणी काय केलेलं आहे, फॉर्म केलेलं आहे किंवा प्रोड्यूस केलेलं आहे किंवा त्याला ते अप्लाय केलेलं आहे त्या कॅरेजमेंटला. आणि जो सेंटरचा पोर्शन आहे तर त्या ठिकाणी काय प्रोव्हाइड केलेलं आहे, किंवा जो ग्रोन एरिया आहे त्या ग्रोनच्या एरिया ठिकाणी काय प्रोव्हाइड केलेलं आहे, त्यांना पॅराबोलिक कर्व प्रोव्हाइड केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं जर तुमचं केंबर तयार झालेलं असेल, ह्या दोघांचं पॅराबोलिक कर्व आहे स्ट्रेट लाईनचं तयार स्ट्रेट लाईन या दोघांचं कॉम्बिनेशन तयार होऊन जर केंबर तयार झालेला असेल तर त्याला काय म्हटलं जातं, कंबाईंड केंबर. नेक्स्ट पॉईंट दिले याच्यामध्ये, इन दिस केंबर सेंट्रल क्रोन पोर्शन मेड पॅराबोलिक. आता याच्यामध्ये जे काही सेंट्रल पोर्शन आहे म्हणले तो कशा कसं बनलेला आहे तुमचा, पॅराबोलिक बनलेला आहे. तुम्ही इतर डायग्राममध्ये बघितलं तर हा जो काही सेंट्रल पोर्शन आहे रोडचा तो कसा आहे, पॅराबोलिक आहे. आणि जे काही आउटर पोर्शन आहे तर तो कसा आहे, किंवा आउटर एजेस, तर ते स्ट्रेट लाईनने कनेक्ट केलेलं आहे. आणि हे शक्यतो कुठं वापर केलं जातं, जे काही एक्सप्रेस वेज आहेत किंवा एक्सप्रेस हायवेज आहेत अशा रोडच्या ठिकाणी हे केंबर प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजेच कंबाईंड केंबर इज यूज फॉर एक्सप्रेस वेज, किंवा असं म्हणू शकतो कंबाईन्स केबर्स आर प्रोव्हाइडेड ऑन एक्सप्रेस हायवेज. तर हे झालं तुमचं कंबाईन केंबर. लास्ट जो काही टाईप आहे तो आहे तुमचा टू स्ट्रेट लाईन केंबर. याच्यामध्ये काय केलं जातं, टू स्ट्रेट लाईन्स प्रोव्हाइड केल्या जातात. आणि ती लाईन अशा पद्धतीने प्रोव्हाइड केलेल्या आहेत की जे काही त्याच्यामध्ये टू स्ट्रेट लाईन्स म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काय करू, सुरुवातीला रोडचे जो काही रोडवे विड्थ आहे त्याचे दोन भाग करू. आता हे काय तुमचं विड्थ ऑफ रोड आहे, जे काही विड्थ ऑफ रोड आहे त्याचे दोन भाग करू आपण. हा तुमचा क्रोन पोर्शन, इथं इथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, केंबर प्रोव्हाइड केलं आहे. तर सुरुवातीला काय करायचं, स्टीपर स्लोप प्रोव्हाइड करायचं आणि नंतर फ्लॅटर लाईन ते कनेक्ट करून घ्यायचं. म्हणजेच काय केलं, फ्रॉम एजेस आपण काय केलं, स्टीपर स्लोप प्रोव्हाइड केलं बाय युजिंग स्ट्रेट लाईन. आणि नेक्स्ट काय केलं, आणखी एक स्ट्रेट लाईन तिथं ड्रॉ केली ह्या पॉईंटपासून तर ह्या क्रोनपर्यंत. आणि ते कसं आहे, फ्लॅटर आहे आणि ही कसं आहे, स्टीपर लाईन आहे, एकदम स्टीप स्लोप आहे. आणि ही स्टूप सेकंड लाईन जी ड्रॉ केली आहे ती स्टीप नसून थोडीशी फ्लॅट आहे, एकदम लेवलच्या बरोबर प्रोव्हाइड केलेली आहे. आणि अशा प्रकारचं आपण काय केलं, इथं केंबर तयार केलं जा केलं. मग ह्याला म्हटलं जातं टू स्ट्रेट लाईन केंबर. तर आपण कसं केलं, तर इथं त्या ठिकाणी आपण टू स्ट्रेट लाईन्स काय केलं, ड्रॉ केले आहेत. आणि पहिली जी लाईन आहे तर ती काय स्टीपर आहे, म्हणजे एकदम जास्त स्लोप प्रोव्हाइड केलेली आहे नियर द एजेस, जे काही रोडचे एजेस आहेत याच्याजवळ काय केलं, आपण याला जास्त स्लोप प्रोव्हाइड केलं म्हणजे ह्याला स्टीपर प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि दुसरी जी लाईन आहे ती काय केली आहे, ह्या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे क्रोनच्या बोथ साईडला, ती कसं आहे, फ्लॅटर आहे नियर द क्रोन ऑफ कॅरेज वे. तर अशा प्रकारचा एखादा ज्या ठिकाणी केंबर असेल तर त्या केंबरला म्हटलं जातं टू स्ट्रेट लाईन केंबर. तर याचे डेफिनेशन कसं होईल, व्हेन केंबर कन्सिस्ट ऑफ टू स्ट्रेट लाईन्स स्टीपर नियर द एजेस अँड फ्लॅटर नियर द क्रोन ऑफ कॅरेज वे देन सच केंबर इज नोन ॲज टू स्ट्रेट लाईन केंबर. तर एकदम सोपी डेफिनेशन आहे. तर आपण काय केले, टू स्ट्रेट लाईन्सच्या ठिकाणी प्रोव्हाइड केले आहे आणि स्टीपर नियर द एजेस अँड फ्लॅटर नियर द क्रोन ऑफ कॅरेज वे देन सच टाईप्स ऑफ केंबर इज नोन ॲज टू स्ट्रेट लाईन केंबर. तर हे तुमचा हा फोर्थ टाईप आहे, कुठला, टू स्ट्रेट लाईन केंबर. तर हे
तुमचा चौथा टाईप होता. तर एकदम सोपा आहे, काहीच अवघड नाही त्यामध्ये. काय केलं होतं आपण, जे नियर एज आहे, हे दोन एजेस आहेत म्हणजे कडा रोडच्या, या ठिकाणी काय केले, स्टीपर ही लाईन प्रोव्हाइड केलेली आहे. जी काही लाईन आहे ते स्टीपर आहे, म्हणजे एकदम त्याला जास्तीचा स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे. आणि फ्लॅटर काय आहे, इथं प्रोव्हाइड केलेलं आहे नियर द क्रोन. मग अशा प्रकारचं त्या ठिकाणी जर केंबरची अरेंजमेंट असेल, म्हणजे एखाद्या क्रोनमध्ये केंबरमध्ये जे एजेस आहेत त्याच्या एजेसच्या ठिकाणी स्टीपर लाईन प्रोव्हाइड केली आहे, म्हणजे एकदम स्टीप स्लोप त्या लाईनला घेऊ नये, अँड फ्लॅटर स्लोप कुठे घेऊ नये, ॲट क्रोन ऑफ कॅरेज बे. जर अशा प्रकारचं जर एखाद्या त्या ठिकाणी केंबर असेल तर त्या केंबरला म्हटलं जातं टू स्ट्रेट लाईन केंबर म्हटलं जातं. तर हा तुमचा काय झाला, फोर्थ टाईप, टू स्ट्रेट लाईन केंबर. आता नेक्स्ट बघू, जे काही केंबर आपण प्रोव्हाइड केलेलं आहे नेमकं तो त्या ठिकाणी स्लोप किती असला पाहिजे, म्हणजे कोणत्या प्रकारचा रोड असतील तर त्या ठिकाणी कसला कोणत्या प्रकारचं किती स्लोप प्रोव्हाइड केलं पाहिजे हे बघू. आता जे इंडियन रोड काँग्रेस आहे त्यांनी काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत केंबरच्या, मग ते कोणते आहेत बघू. फर्स्ट कॅटेगरी इज टाईप ऑफ रोड, सेकंड केंबर इन परसेंटेज, फर्स्ट एरिया इज हेवी रेनफॉल एरिया मीन्स मोर रेनफॉल अकरिंग एरिया, अँड थर्ड कॉलम केंबर इन परसेंटेज लाईट रेनफॉल एरिया मीन्स लेस रेनफॉल एरिया. फर्स्ट कॅटेगरी ऑफ रोड इज दॅट सिमेंट कॉन्क्रीट रोड और हाय बिटुमिनस रोड. दिस इज द फर्स्ट कॅटेगरी, हाय टाईप बिटुमिनस रोड और सिमेंट कॉन्क्रीट सरफेस रोड, फर्स्ट कॅटेगरी. अशा प्रकारचं जर रोड असेल तर त्या ठिकाणी जो काही स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे तो किती केलेला आहे, 2%. इथं 2 नसून इथं काय आहे, 2% आहे, लिहितेवेळेस इथं परसेंटेजचं साईन राहिलं आहे. मग अशा प्रकारचा जर सिमेंट कॉन्क्रीट सरफेस असेल किंवा रोड असतील किंवा हाय बिटुमिनस रोड असेल, इथं बीट झालं आहे त्याला बिटुमन म्हणा किंवा बिटुमिनस म्हणा, या ठिकाणी जो काही फर्स्ट असे रो आहे या टेबलचा सिमेंट कॉन्क्रीट किंवा हाय बिटुमिनसमध्ये, तर इथं जे काही जर हेवी रेनफॉल एरिया असेल तर त्या ठिकाणी काय केलं आहे, 2% स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे. आणि जर त्याच ठिकाणी जर लाईट रेनफॉल एरिया असेल तर त्या ठिकाणी स्लोप काय केलेलं आहे, 1.7 प्रोव्हाइड केलेला आहे. आता यामध्ये मला कळून जाईल की ह्या दोन्हीपैकी लेस परसेंटेज कोणता आहे, तर 2% आणि 1.7%. यापैकी लेस परसेंटेज कोणाचा आहे, तर 1.7% हे काय आहे, तुमचं लेस परसेंट आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, लेस स्लोप त्या ठिकाणी काय करावं लागेल, प्रोव्हाइड करावं लागेल टू द सरफेस ऑफ कॅरेज वे. कारण त्या ठिकाणी जी काही रेनफॉल इंटेन्सिटी आहे कशी आहे, लाईट आहे. मग हे 1.7% किंवा 2% ही व्हॅल्यू कसं आल्या, इथं काय 2% आहे, इथं काय 1.7% आहे. तर जेव्हा आपण जे काही एखाद्या वेळेस तुमची विड्थ ग्रेटर असेल तर त्या ठिकाणी काय करतो आपण, जर वन व्हर्टिकल असेल तर वन व्हर्टिकल स्लोप प्रोव्हाइड केलेला असेल तर आपला हॉरिझॉन्टल किती जावं लागेल, या ठिकाणी 50 mm जावं लागेल. जर 1 mm जर आपण व्हर्टिकल गेलेला असेल तर त्या ठिकाणी 1%चा स्लोप जरी प्रोव्हाइड केलेला असेल किंवा 1 mm स्लोप जरी दिलेला असेल तर आपला हॉरिझॉन्टल किती हॉरिझॉन्टल जावं लागतं, 50 mm. म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या रोडची विड्थ 50 mm असेल, एवढी नसते तर आपलं सांगण्याचं तात्पर्य येतं 50 mm असेल तर आपल्याला इथं काय करावं लागेल,
वन हा स्लोप प्रोवाईड करायला, 1 mm असा स्लोप त्या ठिकाणी इथं वर्टिकल ते प्रोवाईड करायला, असा स्लोप त्या ठिकाणी तयार होईल. हा लक्षात, म्हणजेच इथं 1/150 जर केलं इंटू 100 तर ही व्हॅल्यू येईल 2%. आणि इथं मी 100 काय दिलं, तर जी काही व्हॅल्यू आहे ती आप मी काय केली परसेंटेजमध्ये कन्वर्ट केली. म्हणून तिथं मी काय केलं होतं, 100 त्या ठिकाणी मल्टिप्लाय केलं होतं ह्या व्हॅल्यूला. मग ह्या ठिकाणी ते दुसरं जे आहे, मग ह्याच्यामध्ये कसं होईल, जेव्हा तुम्हाला आता इथं पण आपल्याला काय करायचं, 1 mm स्लोप प्रोवाइड करायचं आहे, 1 mm करायचं आहे, पण जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ते का असणार याच्यामध्ये ग्रेटर असणार आहे, म्हणजे इथं किती असणार आहे, 60 mm असणार आहे 50 mm ऐवजी. मग तेव्हा असा स्लोप तयार होईल. इथं काय झालं, तुमचं जे काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे इन्क्रीज झालं, आणि जी फर्स्ट केस होती त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल डिस्टन्स कसं होतं, लेस होतं. लेस म्हणजे किती, 50 mm होतं, आणि राईज किती होता, फक्त 1 mm होता. मग ह्या दोन्हीपैकी कोणतं स्टेप झालं, तर ज्या ठिकाणी जो डिव्हायडर काय असतो मिनिमम असतो, तर त्या ठिकाणचा स्लोप काय असतो, जास्त असतो. आता ह्या केसमध्ये 1/50 आणि इथं कसं आहे, 1/60, तर याच्यापैकी लेस कोण आहे, तर जे डिव्हायडर लेस कोण आहे, तर इथं 50 ही लेस व्हॅल्यू आहे, म्हणजे ह्याचं जे काय आन्सर येईल 1/50 काय येईल, ग्रेटर येईल ॲज कम्पेअर्ड टू 1/60. 1/60 जर डिवाइड केलं तर त्या ठिकाणी काय येईल, व्हॅल्यू 1.0 इथं काहीतरी येऊन जाईल, किंवा जर पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केलं तर 1.7 व्हॅल्यू ही त्या ठिकाणी येऊन जाईल. आणि जर 1/50 केलं डिवाइड तर इथं येईल 2%, अशी व्हॅल्यू त्या ठिकाणी येऊन जाईल. म्हणजेच डिवायडर जर लेस असेल तर त्याचं पर्सेंटेज काय होतं, जास्ती देतं, आणि त्या ठिकाणी स्लोप कसा असतो, जास्त असतो. म्हणजेच कमी जागेमध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे, स्लोप मॅक्झिमम त्या ठिकाणी प्रोवाईड केलेलं आहे. आणि हे मॅक्झिमम स्लोप कुठं का प्रोवाईड करावं लागलं, तर त्या ठिकाणी जो काही रेनफॉल आहे त्या ठिकाणी मॅक्झिमम रेनफॉल ऑकर्ड होतो, जे काही पावसाची तीव्रता असते त्या ठिकाणी काय आहे, मॅक्झिमम आहे. नेक्स्ट रोड आहे थिन बिटुमिनस रोड. जे काही पर्सेंटेज आहे, जर हेवी रेनफॉल असेल तर त्या ठिकाणी केमरचा जो काही स्लोप आहे किती असला पाहिजे, 2.5%, आणि जर लाईट रेनफॉल एरिया असेल तर 2% त्या ठिकाणी स्लोप प्रोवाईड केला पाहिजे फॉर केम्बर. नेक्स्ट वॉटर बाउंड मॅकॅडम रोड किंवा ग्रॅव्हल रोड. त्या ठिकाणी जे काही पर्सेंटेज प्रोवाईड केलेलं आहे ते 3% प्रोवाईड केलेलं आहे इन केस ऑफ हेवी रेनफॉल एरिया, आणि तेच लाईट एरिया असेल तर त्या ठिकाणी 2.5% प्रोवाईड केलेलं आहे. आणि जर अर्थ रोड असेल तर त्या अर्थ रोडच्या ठिकाणी किती प्रोवाईड केलेलं आहे, जर हेवी रेनफॉल असेल तर 4%, आणि जर लाईट रेनफॉल एरिया असेल त्या ठिकाणी जो काही केमर प्रोवाईड केलेला आहे किती आहे, 3%, हे स्लोप त्या ठिकाणी प्रोवाईड केलेलं आहे. तर ही व्हॅल्यू आल्या कसं, तर आता या ठिकाणी जर तुम्हाला मी सांगितलं होतं, आता फर्स्ट रोचा आपण विचार करू, 2% आणि 1.5%, इथं कसं ही व्हॅल्यू कसं आली, 1/50, म्हणजे जेव्हा 50 mm हॉरिझॉन्टल असेल तर 1 mm इथं काय करायचं, राईज प्रोवाईड करायचं असेल. तर अशा स्लोपला काय म्हटलं जातं, ही 1 mm व्हर्टिकल आणि इथं 50 mm. तरी ह्या दोघांचं सॉल्व केलं आणि याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केलं तर ही किती येतं, 2% आलं शात, म्हणजे चान्स हे 2% आलं. मग ही 1.7 कसं आलं, हे जिथं डिव्हायडर होता इथं काय होता, 60 असल्यामुळं 1/60, आणि सर्वांचं हे सेम असंच असणार आहे, इथं फक्त काय करायचं, डिव्हायडर चेंज करून टाकायचं. आता इथं 50 युजी येईल या ठिकाणी, इथं काय येईल, 60 येईल. जो काही राईज आहे तो काय आहे, 1 mm आहे. 1/60 केलं तर इथं किती येईल, 1.7 आन्सर येईल. आता ह्या ठिकाणी आता 2.5% आहे, मग इथं किती डिवाईड केलं असावं लागेल, 14.
आणि 2% म्हणल्यानंतर याच्यामध्ये 15 झालं. म्हणजे इथं जो काही स्लोप आहे आपण असं बिलिव्ह शकतो या ठिकाणी 2% कसं आलं 1 in 50 म्हणजेच 2%. इथं किती झालं 1.7 म्हणजे किती 1 in 60. तर इथं 2.5% म्हणजेच 1 in 40 आणि 2% म्हणजेच ह्या ह्याच्यामध्ये पहिल्या केस म्हणल्यासारखंच 1 in 50. 3% कसं येईल, जेव्हा तुमचं जे काही रोड आहे त्याला जर आपण 33 जर डिवाईड केलं तर काय येऊन जाईल आपलं 3 आन्सर येऊन जाईल, म्हणजेच 1 in 33 तेव्हा आपलं काय येऊन जाईल 3%. ह्या 3%च्या आता ब्रॅकेटमध्ये आपल्याला जेव्हा आपण नोट्स काढतो किंवा अभ्यास करतो तर त्या ठिकाणी हे 1 in 33 लिहायचे, म्हणजे कसं 1 in 33 म्हणजेच 1/33. 2.5% म्हणजेच 1/40 ह्या ब्रॅकेटमध्ये तर लिहायचे आपल्याला. हे कसं आहे शॉर्टकटमध्ये दिलेलं आहे परसेंटेज, पण हे परसेंटेज कसं आलं हे दिलेलं नाही. आता 1 in 40 म्हणजे काय, हॉरिझॉन्टल 40 mm आणि व्हर्टिकल 1 mm असा स्लोप या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. लास्ट जो आहे 4 mm नाही 4% म्हणजे काय 1/25 × 100 हे किती येईल 4 येईल 4%. आणि 3% म्हणजे काय 1/33 × 100 तेव्हा इथं काय येईल 3% येऊन जाईल. तर आपल्याला आता हे व्हॅल्यू कसं आलं आहे कळून गेला असेल नेमकं 2% स्लोप म्हणजे किती 1.5% स्लोप म्हणजे किती हे आपल्याला कळून गेलेलं आहे आता. आणि कसं प्रोडक्ट करायचं हे पण सांगितलेलं आहे. परत एकदा सांगू 4% स्लोप म्हणजे काय, तर हे 4% आलं कसं तर 1/25 म्हणजे हॉरिझॉन्टल जर 25 mm असेल तर व्हर्टिकल किती असायला पाहिजे 1 mm आला शात. आणि 3% म्हणजे काय जर हॉरिझॉन्टल 33 mm असेल तर व्हर्टिकल किती असेल फक्त 1 mm. जे व्हर्टिकल आहे ते कधीच चेंज होणार नाही, ते कसं असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. फक्त ते चेंज कधी होईल जर इथं 33 ऐवजी 66 झालेला असेल तर इथं काय होईल 2 mm होईल. म्हणजेच जर 33 mm जर रोड तुमचा हॉरिझॉन्टल कन्स्ट्रक्ट केला तर तुम्ही राईज किती केलं 1 mm. जर याच ठिकाणी जर तुम्ही 66 mm जर हॉरिझॉन्टल असलं असतं तर इथं तुमचा राईज किती झाला असता 2 mm झाला असता. परत एकदा आपण बघूयचं, आता हे काय 25 mm आहे म्हणजेच 25 mm मग त्याचा राईज किती होईल 1 mm होईल. मग हा स्लोप कोणता झाला 1/25 × 100 तर हा 4% स्लोप झाला. पण काही वेळेस हे जर डिस्टन्स इन्क्रीज झालं म्हणजे 50 गेलं आलं लक्षात, पर फक्त याच रोडसाठी बरं का दुसऱ्या नाही अर्थ रोडसाठी, तरी जर जे काही जर 50 mm झालं तरी तर जेव्हा आपल्याला 25 mm जर रोड प्रोव्हाइड करायचा असेल तेव्हा आपण काय करतो 1 mm इन्क्रीज करतो. तर 50 mm किती इन्क्रीज करावं लागेल 2 mm इथं प्रोव्हाइड करावं लागतं. हे कधी करावं लागेल फक्त जर त्याच कॅटेगरीचं रोड जर कन्स्ट्रक्ट करत असेल तर, सिमिलर बाकीसाठी पण ॲप्लिकेबल आहे त्याच्याच त्याच प्रोपोर्शनमध्ये ते रोड इन्क्रीज करायचं. तर हे अर्थ रोडसाठी ह्या अशा पद्धतीनं स्लोप त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. तर हे झाले डिफरंट स्लोप्स. तर ब्रॅकेटमध्ये जेव्हा विद्यार्थी नोट्स काढत असतील तर इथं ही व्हॅल्यू कसं आली ती इथं आपल्याला तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर हे काय स्लोप्स आहेत 2% 1.7% जे की हे स्लोप्स कशावर अवलंबून आहेत, स्टीप स्लोप कधी प्रोव्हाइड करायचं वेन देअर इज हेवी रेनफॉल ऑकरिंग इन पर्टिक्युलर एरिया अँड लेस स्लोप वेन वी शुड बी प्रोव्हाइड देअर वेन रेनफॉल इज
लाईट इंटेन्सिटी, द इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल इज लाईट इन पर्टिक्युलर एरिया ॲट दॅट प्लेस प्रोवाइड लेस परसेंटेज ऑफ केम्बर. दीज आर द परसेंटेज ऑफ केम्बर शुड बी प्रोवाइडेड टू केम्बर ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ इंडियन रोड काँग्रेस. थँक्यू.